मला एक असा प्रश्न पडला आहे ऋचा, की गणपतीमध्ये आपण गणपती बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवतो हो की नाही, 21 मोदकांचाच नैवेद्य का दाखवतो? तर मी असं ऐकलंय की 21 मोदकच का आपण गणपती बाप्पाला देतो, तर पूर्वी काळी देवांतक आणि नरांतक असे राक्षस होते. देवांतक आणि नरांतक राक्षस होते? हो, राक्षस होते ते. म्हणजे त्यांनी खूप तपश्चर्या करून देवांनी त्यांना पॉवर दिली होती, त्या पॉवरचा ते दुरुपयोग करत होते, म्हणजे लोकांना मारायचं. असं जसं रावणाचं हनन करण्यासाठी राम बाप्पांनी जन्म घेतला, कंसाचं हनन करण्यासाठी कृष्ण बाप्पांनी जन्म घेतला, तसाच देवांतक आणि नरांतक ह्या दोघेही राक्षसांना मारण, त्यांच्या वाईट वृत्तींचं हनन करण्यासाठी कश्यप ऋषी आणि आदित्य माता ह्यांच्या पोटी विनायक नावाचा, म्हणजे गणपती बाप्पांनी विनायक ह्या नावाने जन्म घेतला. आणि त्यांचं हनन करायचं म्हणजे युद्ध होणार ना, तर त्यांनी 20 सैनिक घेतले. तर आता 20च का? कारण पूर्वीच्या काळी 10 हाताची बोट आणि 10 पायाची बोट असे मिळून 20. तर तेव्हाच्या काळी 20 या आकड्यामध्ये सगळी मोजणी व्हायची, म्हणून त्यांनी 20 सैनिक घेतले. आणि त्या 20 गणांचा, गण म्हणजे सैनिक, तर त्या 20 गणांचा एक कॅप्टन म्हणजे गणपती बाप्पा. तर असे 20 + 1 = 21 म्हणून त्या प्रत्येक सैनिकाला, त्या प्रत्येक गणाला आणि बाप्पांना, म्हणजे बाप्पाच 21 मोदक नाही खात, बाप्पा एकच मोदक खातो, पण एक मोदक एका गणाला असे मिळून आणि एक गणपती बाप्पाला असे मिळून ते आपण 21 मोदक, 21 लाडू, 21 दुर्वा, 21 करंजा, असं सगळं 21 आकड्यामध्ये त्यांना आपण अर्पण करतो. मला थोडं पाणी मिळेल का? बाप रे, ही मुलगी तोफ आहे, तोफ. म्हणून तुला 21 ग्लास पाणी प्यावं लागेल. मला 21 ग्लास पाणी आणि हिला 21 सोफांची सलामी अशी दिली पाहिजे. पण बाळा, अशीच बोलत राहा आणि असंच मराठीमध्ये आयुष्यभर बोलत राहा.